हेलो स्टूडेंट, आई डॉक्टर आर डी पाटिल, हेड डिपार्टमेंट ऑफ जुलॉजी, वसंत रोनेक आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज शहादा. विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर आर डी पाटिल. मी या ठिकाणी मुद्दाम तुम्हाला बायलिंग्वल लँग्वेजमध्ये स्पीक करतोय, कारण बऱ्याच मुलांची सूचना मला आल्या होत्या की सर थोडंसं आम्हाला काही पॉईंट जे असतील ते मराठीमध्ये एक्सप्लेन करत चला. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो हा कोर्स आहे जुलॉजी पेपर सेकंड जू 102 या कोर्समध्ये ॲनिमल डायव्हर्सिटी सेकंड हा कोर्स स्टडी करत असताना आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी अगोदर 4 युनिट आपले झालेले आहेत. आज आपण त्याच्यातलं 5वं युनिट जे ते रेप्टाईल्स मीन क्लास रेप्टाईल्स या संदर्भातलं त्या ठिकाणी आपण युनिट बघणार आहेत. वी हॅव डिस्कस इन दिस युनिट्स ॲज फर्स्ट टू नोन अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ रेप्टाईल्स. ह्या युनिटमध्ये आपण सुरुवात करण्याच्या अगोदर त्याच्यात जे सब टॉपिक्स आहेत ते स्टडी करताना आपण जनरल फीचर्स ऑफ द क्लास रेप्टाईल्स अप टू दी ऑर्डर्स त्याचे क्लासिफिकेशन आपण बघणार आहेत. एक्स्टिंग रेप्टाईल्स, याचा अर्थ असा आहे की दुर्मिळ, ज्या ठिकाणी एक्स्टिंग एक्स्टिंग मीन रेअर, द ॲनिमल्स विच आर ऑल्सो नॉट प्रेझेंट इन द युनिव्हर्स ॲट दिस टाईम. वी आर ऑल्सो इन अ फ्यू मोर कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑर इन युअर युएशनिस्ट्री पॉइंट ऑफ व्ह्यू. उत्क्रांतीच्या किंवा नैसर्गिक जी डेव्हलपमेंट आहे, युएशन आहे, त्याच्यामध्ये काही ॲनिमल हे दुर्मिळ झालेले आहेत, त्याला एक्स्टिंक्ट रेप्टाईल आपण म्हणतो. आणि त्याच पद्धतीने या ग्रुपमध्ये एक मेन कॅरेक्टर फीचर आहे की पॉयजनस अँड नॉन पॉयजनस स्नेक्स बायटिंग, म्हणजे ते कसे ओळखायचे बुवा किंवा त्यांचे कसे कॅरेक्टर्स आहेत ते आपण बघणार आहेत. आणि बायटिंग मेकॅनिझम इन स्नेक्स, कारण हा जो युनिट्स आहे किंवा क्लास युनिट नंबर 5 रेप्टाईल्स, याच्याचा अर्थ असा मराठीमध्ये सरीसृप वर्ग किंवा सरपटणारे प्राणी असा हा प्राण्याचा वर्ग आहे. या वर्गामध्ये बहुतांशी जे सरपटणारे प्राणी आहेत ते त्याच्यात येतात. मग त्यांच्यामध्ये बहुतांशी मेन आपण सर्प किंवा साप नाव ऐकलेले, तर हा स्नेक्स त्याच्यात येतो. स्नेक्स मध्ये पॉयजनस नॉन पॉयजनस, ज्याला आपण विषारी आणि बिनविषारी सर्प म्हणतो, आणि त्यांच्यामध्ये त्यांचा जो विषारी सर्प आहे तो बायटिंग मेकॅनिझम किंवा चावा घेण्याकरता लागणारा जबडा वगैरे काय मेकॅनिझम आहे तो कसं करतो याच्यात आपण बघणार आहे. डिअर फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, ह्या युनिट नंबर 5 क्लास रेप्टाईल्स मध्ये जाण्याच्या अगोदर त्याची बॅक हिस्ट्री आपल्याला माहिती पाहिजे. मग त्याकरता आपण जर बघितलं तर दिस वेअर द फर्स्ट क्लास ऑफ द ऑर्गॅनिझम टू अडॅप्ट लाईफ ऑन लँड, हा असा ॲनिमल ग्रुप आहे, ॲनिमल क्लास आहे की तो पहिल्यांदा जमिनीवरती अडॅप्ट झालेला ॲनिमल ग्रुप आहे. याच्या अगोदर आपण लोअर वर्टिब्रेट मध्ये प्रोटोकॉर्डेटा याच्यामध्ये आपण युरोकॉर्डेट सेफलोकॉर्डेट ग्रुप बघितलं. सेकंड युनिट अज्ञाता की जॉलेस असा ॲनिमल तो ग्रुप बघितला. तिसरा आपण पायसेस, द ॲनिमल्स विच आर कम्प्लिटली अडॅप्टेड टू द ॲक्वॅटिक मोड ऑफ लाईफ, कम्प्लीट पाण्यामध्ये राहणारी जीवसृष्टी आपण बघितली. त्यानंतर अँफिबिया युनिट 4, त्याच्यामध्ये असा ॲनिमल ग्रुप आहे की विच आर लिव्हिंग इन बोथ मोड, दॅट इज युअर ग्रीक मिनिंग, अँफिबी मीन्स बोथ, ड्वेल इन नेचर. दीज ॲनिमल्स आर अडॅप्टेड इन दोघ मीडियामध्ये, काही काळ पाण्या जास्तीत जास्त वेळ पाण्यामध्ये राहायचं, जेव्हा काही सेकंडरी गरज असेल त्या टायमाला तो ॲनिमल आपली उपजीविका मागण्याकरता त्या ठिकाणी तो जमिनीवरती येतो. अशा प्रकारच्या दोघ ऍक्टिव्हिटी जो ॲनिमल ग्रुप दाखवतो त्याला ॲम्फिबियन्स म्हणतात. ॲम्फिबियन्स ॲनिमल ग्रुप्स नंतर आपण या ठिकाणी आज 5 नंबरचे जे युनिट्स आहे त्याचे नाव आहे रेप्टाईल्स. हा जो ॲनिमल ग्रुप्स आहे असा ॲनिमल ग्रुप याच्यामध्ये येणारे जे ऑर्गॅनिझम असतील हे कम्प्लिटली लाईफ ऑन लँड, दे आर बिलीव्ड टू हॅव इव्हॉल्ड फ्रॉम दी ॲम्फिबियन्स मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो. देर आर अबाउट 10,000 डिफरंट पेसिस ऑफ रेप्टाईल्स ऑन द अर्थ, जोड जोड 10,000 पेसिस या रेप्टाईल्सच्या आपल्या या भूतलावरती किंवा पृथ्वीवरती आपल्याला बघायला मिळतात. आणि बहुतांशी या ॲनिमल्सचे जो कॅरेक्टर फीचर आहे ते म्हणजे कोल्ड ब्लडेड, दे आर द कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स बिलॉंगिंग टू दी फायलम क्वालिटा ऑफ ॲनिमल किंगडम. मीन्स द ॲनिमल्स या कोल्ड ब्लडेड, ज्याला आपण मराठीमध्ये शीत रक्ताचे प्राणी म्हणतो, आणि शीत रक्ताचे प्राणी असा ॲनिमल ग्रुप आहे की जो वातावरणानुसार आपल्या शरीराचे टेम्परेचर बदलवतो. युअर बॉडी टेम्परेचर इज नॉट कॉन्स्टंट अकॉर्डिंग टू द एन्व्हायरमेंट, दिस ॲनिमल ग्रुप्स आर चेंज टू युअर बॉडी टेम्परेचर, इट इज नॉट कॉन्स्टंट. सो दिस कॅटेगरी ऑर दिस टाईप ऑफ द ॲनिमल ग्रुप्स विच आर अडॅप्टेड इन द कोल्ड ब्लडेड टाईप्स हॅज व्हेरी सिव्हिअर, बिकॉज युअर बॉडी टेम्परेचर्स आर चेंज
according to the environment. So you have the great two modification of the adaptive organs. The skull of these reptiles are modified that gives the reptiles an efficient and powerful jaw action. The modification also makes the skull light, means this animal has a character feature where skulls are highly developed and to adapt as a specific power of jaw action, means as a upper jaw and lower jaw as a power of mechanism to get by the biting mechanism are also most important in this animal group, that is the reptiles. Next, reptiles are the specific animal groups are flourished and attained maximum development during the Mesozoic era. These animal groups are mostly found in the Mesozoic era. So this Mesozoic era is called as the age of reptiles. By the end of Triassic, most of the orders were established and some became extinct. The evolution of reptiles was rapid. They have radiated towards all kinds of habitats, that is land, water and air. Means these animal groups are mainly to adapted as a three media, that is aquatic mode, terrestrial mode and aerial mode. So all kinds of the tiga media madhe rahnar aahe to panyat pan rahu shaktat reptile, jaminyar pan rahu shaktat ani air madhe hava madhe pan rahu shaktat. Asha prakarche tiga category madhe tyanche mode of life he develop hot asta. It is now definitely known that the reptiles arose from the amphibians and turn give rise to birds and mammals. The characters of reptiles are in fact a combination of characters found in fish and amphibians on one hand and is birds and mammals on the other hands. Means we already discuss in our next topics, that is every animals which are evolved. The Darwin has a specific theory, oncogeny recapitulate phylogeny, means each and every animal groups are evolved. We have donating the characteristics features of pre and post. मी बऱ्याचदा म्हटलं मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, की डार्विनने प्रूव्ह केलंय केव्हाही कुठला अॅनिमल ग्रुप हा जेव्हा इव्हॉल्ड होतो तेव्हा त्याच्यामध्ये प्री अँड पोस्ट, म्हणजे आपण येण्या एखादं फॉर एक्झाम्पल एम्पीबिया ग्रुपमध्ये येणारे अॅनिमल हे काही कॅरेक्टर फायसेसचे दाखवतील, काही कॅरेक्टर फीचर ते रेप्टाईलचे पण दाखवतील इन बोथ मोड. सो दिस इज अ सेंट्रल पोझिशन, वी ऑल्सो कनेक्टिंग लिंक बिटवीन द बोथ ग्रुप. ऍज सेम द रेप्टाईल्स हॅज अ फ्यू मोर कॅरेक्टर्स ऑल्सो सेम फॉर द एम्पीबिया and two more characters which also same or similarity for the eos. Automatically as a two groups, that is physis and pibia, these characteristic features also seen in the reptiles, and same for the in eos and mammals, these characteristic features of characters also observed in the class reptiles. So it is a central position, so it is called as a oncogeny recapitulate phylogeny, means this shows the characteristic feature of the both groups. So this animal class is mostly as the reptiles are the cold blooded animals which breathe by lungs throughout their life and have body covered with scales. In a winter they become dormant and hibernate in crevices. The class name Reptilia refers to mode of movement, that is Latin reptum, to creep or crawl. The study especially these animal groups are mostly are tetrapod animals. In the class Reptilia, the paraphyletic grouping comprising all amniotes except mammals and birds. Properly, reptiles and birds are grouped together in the monophyletic group known as sauropsids. The class Reptilia comprises turtles, crocodiles, snakes, amphibians, lizards, tortoria and their extinct relatives. The study of the traditional reptile orders historically combined with that of modern amphibians is called a herpetology, means the specifically the branch which study of reptiles is known as herpetology. Greek herpeton is equal to reptiles, means these animals has a specifically all kinds of the sarva sarpanya group jo asel asha prakarchi je branch asel tya branch la herpetology apan mhanto. As same for the study of the ichthyology, the study of branch which deals with study of the fishes is called the ichthyology. As same for the branch which deals with the study of the birds, it's called as the ornithology. As same
The branch which deals with the study of the reptilians group, this animal is this group or this branch is called the herpetology. So automatically in features, the earliest known proto reptiles originated around 312 million years ago during the Carboniferous period, having evolved from advanced reptilomorph tetrapod that become increasingly adapted to life and dry land. Some early examples include the lizard like Hylonomus and Cassinaria. This, in addition to the living reptiles, there are many diverse groups that are now extinct in the some cases due to mass extinction events, in particular the Cretaceous Paleogene extinction events wiped out the pterosaurs, plesiosaurs, ornithosaurs and sauropods alongside many species of tetrapods, crocodiliforms and squamates as a marsupials also evolved in the class reptilians. By the early 21st century, vertebrate paleontologists were beginning to adopt phylogenetic taxonomy in which all groups are defined in such a way as to be monophyletic, that is groups which include all descendants of a particular ancestor. The reptiles as historically defined are paraphyletic since they exclude both birds and mammals. These respectively evolved from dinosaurs and from early tetrapsids, which were both traditionally called reptiles. Birds are more closely related to crocodilians than the latter are to be the rest of extinct reptiles. Ornithosaurs as a proof means the specifically as a phylogenicity of this animal groups are depending to which animal groups are adapted or matched as a pre and post character features are also intimation to the connecting link between the pre group of the animals and post group of the animals. Dear friends, found in all continents, but Antarctica reptiles are a class of vertebrates that include crocodiles, alligators, lizards, snakes, turtle and tortoise. All reptiles are cold-blooded and their skin is covered with scales are opposed to feather or fur. जोरजोर animal गुरुचर characteristics feature बघितले विद्यार्थी मित्रांनो, सहसजी animal क्लास रेप्टाइल्स मधले ॲनिमल हे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स ॲज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर इज बॉडी टेम्परेचर इज नॉट कॉन्स्टंट. द बॉडी टेम्परेचर इज चेंजिंग अकॉर्डिंग टू दी नेचर ऑर एन्व्हायरमेंट. सो दिस ॲनिमल हॅज अ व्हेरी डिफिकल्टी टू अडॅप्ट द पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट बिकॉज द एन्व्हायरमेंट टेम्परेचर एक्सेस इन्क्रीजिंग ऑर एन्व्हायरमेंट टेम्परेचर एक्सेस डिक्रीजिंग. Automatically, temperature is less, temperature is high. In both activity, the animals are adapted greatly to your adaptive organs. So the range and size of this reptilians, Jacob measuring less than 2 cm and length of the saltwater crocodiles that can reach 5.5 meter in length and weight more about 1000 kg. Means, Vidyarthi Mitranno, की ॲनिमल ग्रुपमध्ये जर आपण कॅरेक्टर बघितलं की तो एवढ्या छोट्या रेप्टाइल्स आहे जेकॉक्स, तो 2 सेंटीमीटर लांबी त्याची असू शकते आणि सॉल्ट वॉटर मधला जो मोठा मगर आहे क्रोकोडाइल्स आहे त्याची लांबी जवळजवळ 5.5 मीटर आणि त्याचं वेट वजन जवळजवळ 1000 kg एवढं असू शकतं. म्हणजे ॲनिमल ग्रुपमधली ॲनिमलांची जी रेंज आहे किंवा जी बॉडी शेप आहे ती कमीत कमी 2 सेंटीमीटर पासून तर त्याच्या 5.5 किंवा 5.5 मीटर पर्यंत एवढे लांबी असणारे प्राणी ॲनिमल ग्रुपमध्ये क्लासमध्ये येऊ शकतात. मोस्ट रेप्टाइल स्पेसिस लेग्स, या ॲनिमलच्या ग्रुपमध्ये आपण त्याचं जर कॅरेक्टरिस्टिक फीचर बघितलं तर जास्तीत जास्त प्राणी हे एज लेईंग आहेत, अंडज आहेत. त्यांना मराठीमध्ये आपण अंडे देणारे म्हणतो, त्यांना ओव्हिबॅरस म्हणतात. आणि एम्ब्रियो डेव्हलप्स इनसाइड द एग्स अँड आउटसाइड द मदर बॉडीज विदाउट अ लार्वल स्टेज. मीन्स द ॲनिमल लाईफ सायकल इज अ डायरेक्ट डेव्हलपमेंट. एनी काइंड ऑफ द ॲनिमल लाईफ सायकल द लार्वल स्टेज इज प्रेझेंट. दिस ॲनिमल डेव्हलपमेंट इज कॉल्ड द इनडायरेक्ट. This animal has no larval stages in developmental stages of the reptiles. This animal group's development is called as a direct development. However, a small fraction of reptile species, including boas and most vipers, are oviparous. Few more groups are the oviparous or viviparous.
वी पैरस आर दोज एनिमल ग्रुप्स आर बर्थ टू द यंग वन. अ सेक्सुअल रिप्रोडक्शन हैज बीन आइडेंटिफाइड इन अ फ्यू केसेस ऑफ लिजर्ड्स एंड इन वन स्नेक्स. डियर फ्रेंड्स द अबव द जनरल इंफॉर्मेशन टू टर्न द नेक्स्ट पॉइंट एज द कैरेक्टरिस्टिक्स ऑफ द रेप्टाइल्स. इन द कैरेक्टरिस्टिक फीचर्स देर इज वन टू फ्यू मोर दैट इज 18 टू 19 और 17 कैरेक्टर्स टू ऑल्सो गेट इन ब्रीफली एज अ मोस्ट इंपॉर्टेंट कैरेक्टर्स इज दीज आर द क्रीपिंग एंड बरोइंग टेरेस्ट्रियल एनिमल्स विथ स्केल्स ऑफ देअर बॉडी. ह्या ग्रुपमध्ये असणारे जे प्राणी असतात ते सहसाजी क्रीपिंग आणि बरोइंग आणि जमिनीवर राहणारे त्यांना आपण म्हणतो सरपटणारे प्राणी. जमिनीवरती सरपटून चालतात किंवा जमिनीत बिल्ड करून राहतात असा ॲनिमल ग्रुप आणि त्यांच्या बॉडीवरती जास्तीत जास्त स्केल असतात. दे आर कोल्ड ब्लडेड ऑलरेडी डिस्कस. ते ॲनिमल हे शीत रक्ताचे प्राणी आहेत ज्यांचे बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट न राहता ते वातावरणानुसार पर्यावरणानुसार एन्व्हायरमेंटनुसार बदलत असतात असा ॲनिमलचा जो ग्रुप असेल त्या ॲनिमलच्या ग्रुपला कोल्ड ब्लडेड म्हणतात. आणि मोस्ट ऑफ द वॉर्मर रिजन ऑफ द वर्ल्ड सहसाजी गरम किंवा उष्ण कटिबंध याच्यामध्ये राहणारे प्राणी असतात. त्यांची स्किन ही ड्राय असते रफ असते विदाउट एनी ग्लँड्स. देर इज नो एनी काइंड ऑफ द ग्लँड्स. द बॉडी इज डिवाइडेड इन टू हेड नेक ट्रंक अँड टेल. या प्राण्यांचे किंवा रेप्टाइल्स क्लास मध्ये असणाऱ्या ॲनिमलची बॉडी ही चार भागामध्ये डिवाइड केली गेलेली आहे. हेड नेक ट्रंक अँड टेल. फ्यू ऑफ दिस सेड द स्केल्स ऑन देअर स्किन इज अ स्किन कास्ट. द रेस्पिरेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ द लंग्स. आणि ते ॲनिमल हे टेरेस्ट्रियल मोड किंवा जमिनीवर राहणारे असल्यामुळे ते लंगच्या सहाय्याने किंवा फुफ्फुसाच्या सहाय्याने रेस्पिरेशन करतात. सातो कॅरेक्टर सांगतात स्कल इज अ मोनोकोंडॅलिक्स एज अ इन दिस ॲनिमल ग्रुप. या क्लासचं वैशिष्ट्य असं आहे त्यांचं स्कल हे थोडं हायली मॉडिफाईड झालेलं आहे आणि त्यामुळे त्या स्कलनुसार त्या ॲनिमलचे वेगवेगळे ऑर्डर सब ऑर्डर सब क्लास हे आपल्याला बघायला मिळतील. दे हॅव टू पेअर्स ऑफ पेंटाडॅक्टाइल लिम्स इज बिअरिंग क्लॉज स्नेक्स अँड एक्सेप्शन. जोरजोर या ठिकाणी हा ॲनिमल ग्रुप हा टेट्रापोड आहे त्याच्यामध्ये एक्सेप्ट स्नेक्स सर्प किंवा साप याचा ग्रुप सोडला तर सर्वांना लेग्स आहेत. दॅट इज फोर लेग्स अँड हाइंड लेग्स. द हार्ट इज थ्री चेंबर्ड. हाउएवर क्रोकोडाइल्स हॅव फोर चेंबर हार्ट. म्हणजे जेवढं काही प्राण्यांमध्ये कारण दिस इज अ कनेक्टिंग लिंक. पायसेस मध्ये थ्री टू चेंबर्ड किंवा थ्री चेंबर हार्ट टू चेंबर हार्ट इन एम्फीबिया थ्री चेंबर हार्ट इन रेप्टाइल्स थ्री वन हाफ एज वेल एज फोर. सो दिस इज अ स्पेसिफिक लिंकिंग क्लास टू इव्होल्युशन ऑफ द हार्ट्स एज इन फोर चेंबर. इन फ्यू मोर रेप्टाइल्स आर थ्री चेंबर्ड अँड इव्हॉल्ड हायली डेव्हलप्ड रेप्टाइल ग्रुप्स एज अ फोर चेंबर हार्ट. द नर्वस सिस्टम कॉम्प्राइज ऑफ 12 पेयर्स ऑफ क्रॅनियल नर्व्स. मीन्स इन ऑलरेडी पायसेस अँड एम्फीबिया द क्रॅनियल नर्व्स नंबर इज 10 पेयर्स. लेटर ऑन टू दिस रेप्टाइल्स द ॲनिमल ग्रुप्स विच आर इन्क्लुडेड एज अ 12 पेयर्स ऑफ क्रॅनियल नर्व. याच्या अगोदर आपण पायसेस एम्फीबिया ग्रुप बघितला त्यांच्यामध्ये क्रॅनियल नर्वच्या 10 पेयर्स होत्या. हा ॲनिमल ग्रुप आहे याच्यामध्ये क्रॅनियल नर्व्स या 12 पेयर्स आहे. द लॅटरल लाईन सिस्टम ऍब्सेंट इन द रेप्टाइल्स एक्सेप्ट फॉर स्नेक्स. ऑल द रेप्टाइल्स हॅव वेल डेव्हलप्ड इयर्स. त्यांच्यामध्ये इयर वगैरे वेल डेव्हलप झालेले आहेत. दे पजेसेस टिपिकल क्वेका. रेप्टाइल्स आर युरोटेलिक युरोटेलिक युरिकोटेलिक अँड अमिनोटेलिक. हॅज अ थ्री कॅटेगरी ऑल्सो हॅज अ डिकॉम्पोजिशन ऑफ दिस अमोनिया अकॉर्डिंग टू द यू. फर्टिलायझेशन इज इंटरनल. त्या ॲनिमलचे जोडजोड त्यांच्यामध्ये मेल हॅज अ मेल सेक्शुअल ऑर्गन अँड फिमेल हॅज अ फिमेल सेक्शुअल ऑर्गन. सो मेल अँड फिमेल कम्स इन कॉन्टॅक्ट. फर्टिलायझेशन टेक्स प्लेस इन द फॉर्म ऑफ द इंटरनल फर्टिलायझेशन. दे एक्झिबिट्स म्युरोब्लास्टिक सेगमेंटेशन. बॉडीमध्ये असे सेगमेंट वगैरे नाही आहे. मेटामेरिझम आपण म्हणतो. दे आर ओविपॅरस. द एग्स आर व्हेरी यॉल्की. सहजासहजी या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त ॲनिमल हे ओविपॅरस आहे. एग्स अंडज आहे. क्वचित काही ॲनिमल हे व्हीपॅरस और ओवा व्हीपॅरस आहेत. एक्झाम्पल इज अ स्नेक्स टर्टल लिझार्ड अँड क्रोकोडाईल. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल म्हणून सर्प कासव सरडा आणि मगर अशा प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी आपण इन्क्लूड करू शकतो. डिअर फ्रेंड्स मोस्टली द क्लासिफिकेशन ऑफ द रेप्टाइल्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. द क्लास रेप्टिलिया इज डिवाइडेड इन टू फाईव्ह सब क्लासेस ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑर ऍबसेन्स ऑफ सर्टन ओपनिंग्स इन द टेम्पोरल रिजन ऑफ द स्कल. इट इज रिप्रेझेंटेड बाय अबाउट 7,000 लिव्हिंग स्पेसीज प्लेस्ड इन 4 आउट ऑफ द 16 ऑर्डर्स दॅट फ्लरिश्ड ड्युरिंग द मेसोजिक इरा. रेस्ट ऑफ द ऑर्डर्स हॅव बिकम एक्स्टिंक्ट.
So these animal groups are also mainly at the three major subclasses, that is anapsid, parapsid, diapsid, according to the temporal vacuities. That is the specific regions of the skull has the openings are present out of the position of the openings is called anapsida. And means absent, parapsida, posterior, diapsida mean two. So this is the animal groups are divided in the specific view. In a specific subclass anapsida, these are mainly animals which are included in the subclass. These reptiles have skull groups solid and temporal opening absence. The dermal bones form a complete roof over the skull with no temporal fossae. These are subdivided into Cotylosauria and Chiloinia. Modern Chiloinians are classified according to the method of retracting the head in the shell. Turtles, tortoises, and terpians belonging to this group. Second is a parapsid. These reptiles possess one temporal fossa present high up on the skull. Protosaurs, notosaurs, placodonts showed this type of the skull. The two largest groups among these were ichthyosaurs and plesiosaurs. These become extinct at the end of the Cretaceous period when several other reptiles including dinosaurs died. Dear friends, the third groups of this animal as a diapsida, there are the two temporal vacuities in the skull. They are diverse of all reptiles. The dinosaurs and pterosaurs are included in this group. These are divided into two major groups, archosauria and lepidosauria. Example is crocodiles, chameleons. This type of the animals are included in this class of the reptiles. Next, groups of the reptiles. The class reptiles is further divided into different groups known as orders. That is order schemata. Example is lizards and snakes. Order testudes. Example is turtles, tortoises and terpenes. Order crocodila. Example of this animal order is the crocodiles and alligators. Order spinodontia is a tortoise. This specific animal groups which are included in this view. Order Cotylosauria, extinct Carboniferous and Triassic animals, which are so resemblance labyrinthodonts, amphibians, limbs feeble and project laterally, jaws and teeth poorly developed. Examples Scimonoria, Camporinus. This animal is also included in this class. Reptilia can be divided into five subclass on the basis of presence or absence of the certain openings. It is also called a temporal vacuities or regions of the skull. Subclass first, anapsida, it is divided into two orders, that is order Cotylosauria. Example is Scimonoria, Camptorus, already discussed. Order second is Chiloinia. Chiloinia means turtle. And Testudinata is the turtle. It is a Permian, too recent, body short, broad or oval, encapsulated in the shell, rounded dorsal carapace, limbs pentadactyle with clawed and webbed digits. Also the paddle like four limbs and nine limbs to modify for the swimming. Thoracic vertebrae and ribs usually fused. Skull solid, quadrata immovable, sternum absent. Jaw without teeth, covered with horny teeth. Cloacal aperture is longitudinal. Copulative organ single. Marine forms are turtles, freshwater forms are terrapins, and land forms tortoises. Example Chilon, Chrysims, Trionoxy, Tesdo, and Dermaxyls as a specific example of the Chiloinia order. Next is a subclass. Second is a Eurapsida. This is a also this animal groups in the animals are extinct, rare. Skull with single dorsolateral temporal openings, either side blind, eye bounded below by post-orbital and squamosal bone and above by the parietal bone. Example is a plesiosaurus, this animal group. Subclass Parapsida. It is divided into three orders. That is order first, this Parapsida animal also is extinct from Mesozoic to Cretaceous. Skull with single dorsolateral temporal opening on either side behind the eye, bounded below by
सब सुप्रा टेम्पोरल एंड पोस्ट फ्रंटल बोन्स एंड अबोव बाय द पराइटल बोन्स आर प्रेजेंट. ऑर्डर फर्स्ट इज अ प्रोटोसॉरिया एग्जाम्पल एरोसिसिल. इट ऑल्सो फॉर्म इवॉल्व फ्रॉम परमियन टू ट्राइसिक. एग्जाम्पल इज ऑफ दिस एनिमल ग्रुप इज एरियोसेलिस ट्रांसट्रोफस ऑफ द प्रोटोसॉरिया. नेक्स्ट ऑर्डर सेकंड इज द प्लियोसॉरिया फ्रॉम ट्राइसिक टू क्रिटेशियस. एग्जाम्पल इज द पाइलोसोरस. ऑर्डर थ्री इज द इक्टोसॉरिया. दिस ऑल्सो फ्रॉम इवॉल्व फ्रॉम ट्राइसिक टू क्रिटेशियस. एग्जाम्पल इज अ मिक्सोसॉरस इक्टोसॉरस. सब क्लास फोर्थ इज अ स्नैपसिडा. इट इज डिवाइडेड इन टू टू ऑर्डर. दैट ऑर्डर फर्स्ट इज अ प्लियोसॉरिया इज अ एग्जाम्पल्स वार्नसरस डायमेंटॉन्स. एंड ऑर्डर टू मेसोसॉरिया. एग्जाम्पल इज अ मेसोसॉरस एज अ स्पेसिफिक एनिमल ग्रुप. एज क्लास सॉरी सब क्लास फिफ्थ इज अ डायप्सिडा. Means skull with two temporal openings on either side behind the eye, separated by the bar formed by the post-orbital and squamosal bones in the diapsida. It is divided into superorder. Superorder first, Epidoria, two temporal vacuities present, humerus bone with formation. It is divided into order. Order first is the Eosicha. Example is Eugenia. It is a permanent to Eocene. Order 2 is a Rhynchocephalia. Is a example is a Spinodon punctum. This scattered picture of the Rhynchocephalian is a lizard like burrowing reptiles with elongated body covered with granular scales or raw or mid dorsal spines present, limbs pentadactyl with clawed digits, vertebrate amphiocoelous, numerous abdominal ribs present, parietal foramen with vegetal pineal eye present, quadrate bone, immovable teeth, acrodont, cloacal opening, transverse slits, copulatory organ absent in male. Example Spinodon, Punctonion, only living species are present in this animal group. Order third is the Squamata, Latin Squamatis scale. The character features of the Squamata. This type of animals are include the lizards in this order and snakes. What is covered with horny epidermal scales and seals, limb clawed, absent in snakes and some lizards, quadrate movable vertebrate, procellus, ribs single-headed, teeth acrodont or pleurodont, cloacal aperture transverse, copulatory organ paired and eversible. Means the animals are mostly included by the snakes as well as lizards. Suborder first Lacertilla or Scoria. This is a superorder in the suborder Lacertilla or Scoria. Example is a Calotis or Chameleon. The character feature it includes Jurassic to recent terrestrial burrowing or arboreal or both modes, that is a living to the land, also burrowing to the soil, or arboreal form to climbing the tree. Limbs and girdles usually well developed. Skulls with single occipital condyle, jugal bone are present. Eyelids movable, nictitating membranes, ear openings, and tympanums are present. Maxillae, platinus, and pterygoids fixed. The two rami of mandibles fused in front, pre-maxillae bear teeth. Sternum present, urinary bladder is present. Example of this animal group is the hemidactyls, Calotis and Chameleons, purely due to this specific. Suborder second is Ophidia or Serpentina. The character features or characters of this animal suborder Ophidia is include snakes, body elongate, slender and narrow, limbs and girdles are absent, pelvic girdle is present in some snakes like bow and python, terrestrial or aquatic, burrowing or arboreal, that is more of the living into the land as well as water, also burrowing, bida madhe ranare kiwa arboreal, climbing form, which are mostly living on the burrowing to the tree. Skull with triple occipital condyle, jugal bone absent,
आयलिड इमुएबल, लिटिल मेम्ब्रेन सीयर ओपनिंग्स एंड टिम्पेनम एब्सेंट, मैक्सिली पैलेटिन्स एंड टेरोगॉइड फ्रीली मूवेबल एंड हेल्प इन बाइटिंग मैकेनिज्म, द टू रैमी ऑफ द मैंडिबल जॉइंट बाय एन इलास्टिक लिगामेंट एंड कैन बी वाइडली स्ट्रेच्ड टू शैलो और लार्जी प्रे प्री मैक्सिली विथ स्टर्नम एब्सेंट ऑफ दिस एनिमल ग्रुप इज अ यूरिनरी ब्लैडर एब्सेंट, टंग बायफिड एंड प्रोट्रूजेबल, त्यांची जीभ अशी बाहेर निघू शकते, बाय प्रकट होऊ शकते. एक्झाम्पल स्नेक्स, पायथन और नाजा नाजा, इट इज अ पॉइजनस स्नेक्स. सुपर ऑर्डर, नेक्स्ट इज द सुपर ऑर्डर इज द आर्कोसोरिया, दिस इज अ सुपर ऑर्डर सेकंड आर्कोसोरिया. इट्स इन्क्लूड्स दिस एनिमल ग्रुप्स, इट इन्क्लूड्स दट इज अ फाइव ऑर्डर्स. ऑर्डर फर्स्ट इज अ सिडो सोचिया, दिस मोस्टली सब ऑर्डर आर्कोसोरिया. द अपर टेम्पोरल वैक्यूटी ऑफ द स्कल क्लोज्ड बट बोथ टेम्पोरल आर्चेस प्रेजेंट, ह्यूमेरस विथ सिंगल फोरामिना. ऑर्डर सिडो सोचिया टिकोडेंटिसिया एक्सटिंक्ट, डॉमिनंट इन द टेरेसिक. एग्जाम्पल यू पार्केरिया, दिस इज एग्जाम्पल ऑफ दिस सिडो सोचिया. ऑर्डर टू इज अ सोर्सिया सोर्चिया एक्सटिंक्ट ट्राइसिक टू क्रिटेशियस. एग्जाम्पल ब्रांटोसोरस डिप्लोडोकस. ऑर्डर थ्री इज अर्नेंथिसिया ऑर्नेंथिसिया एग्जाम्पल युग्नोन्टॉन. द कैरेक्टर फीचर ऑफ द ऑर्नेंथिया द एक्सटिंक्ट ट्राइसिक और क्रिटेशियस दिस एनिमल ग्रुप. ऑर्डर फोर्थ इज अ टेरोसोरिया, दिस इज एग्जाम्पल टेराडॉन. द कैरेक्टर फीचर ऑफ दिस एनिमल ऑल्सो एज अ एक्सटिंक्ट एनिमल्स एंड एक्सटिंक्ट रेप्टाइल्स विच आर प्रेजेंट इन द जुरासिक टू क्रिटेशियस. एग्जाम्पल टेराडॉन. ऑर्डर फाइव इज अ क्रोकोडिला, ग्रीक क्रोकोडिलस इज इक्वल क्रोकोडाइल, मीन्स दिस एनिमल इज अ लार्ज साइज्ड एक्वाटिक कार्निवरस रेप्टाइल्स विथ लॉन्ग लैटरली कॉम्प्रेस्ड टेल हैविंग डेंटिकुलेट डॉर्सल क्रेस्ट. हा सर्वात मोठा क्लास रेप्टाइल मधला सर्वात लार्ज साइजचा असणारा एनिमल ग्रुप आहे. बॉडी कवर्ड विथ ट्रान्सवर्सल रोज ऑफ बोनी प्लेट्स एंड एपिडर्मल स्केल, लिम्स शॉर्ट एंड पॉवरफुल, फोर लिम्स विथ फाइव एंड नाइन लिम्स विथ फोर क्लॉड एंड वेव्ड डिजिट्स मॉडिफाइड फॉर स्विमिंग. क्वाड्रेट फिक्स्ड पैराइटल फोरामेन, एब्सेंट मैक्सिली पैलेटिन एंड टेरोगॉइड्स यूनाइटेड अलोंग द मिडल टू फॉर्म सिडो पैलेट्स. सो इट इज द टीथ थिकोडंट्स वर्टेब्रेट प्रोसेलस स्टर्नम प्रेजेंट, रिब्स टू हेडेड एब्डोमिनल रिब्स प्रेजेंट. द एनिमल्स हार्ट फोर चेंबर्ड, टू ऑरिकल्स एंड टू वेंट्रिकल्स, लंग्स वेल डेवलप्ड एंड स्पॉन्जी, क्लोइकल एपर्चर लॉन्जिट्यूडनल, मेल विथ सिंगल मीडियन इरेक्टाइल एंड ग्रूड पेनिस. एग्जाम्पल इज अ क्रोकोडाइल्स एंड एलिगेटर्स. सो इन दिस वे दिस स्पेसिफिकली और ब्रीफली द डिफरंट काइंड ऑफ द एक्सटिंक्स एज वेल एज लिविंग रेप्टाइल्स विल ऑलरेडी डिस्कस इन द डिफरंट काइंड ऑफ द क्लासिफिकेशन की पॉइंट ऑफ व्यू. ऑल काइंड ऑफ द क्लास सब ऑर्डर सुपर ऑर्डर्स आर मेनली डिस्कस्ड इन पर्टिक्युलर टॉपिक. डियर फ्रेंड्स विद्यार्थी मित्रांनो, याच्यातलाच दुसरा फॉर्म किंवा काही टॉपिक आपला राहिलेला आहे तो म्हणजे त्या ठिकाणी एक्स्टिंक्ट रेप्टाइल्स, त्याला आपण मग दुर्मिळ असणारे रेप्टाइल्स आणि त्याच्यामध्ये पॉयजनस नॉन पॉयजनस स्नेक्स अँड बायटिंग मेकॅनिझम ऑफ स्नेक्स, विषारी बिनविषारी सर्प कसे आयडेंटिफाय करायचे आणि त्यांचे बायटिंग मेकॅनिझम करताना तो स्नेक्स कशा पद्धतीने पॉयझन्स त्या एनिमीमध्ये प्रेमध्ये कसं एक्सक्लूड करतो त्या पद्धतीचे जे मेकॅनिझम असेल ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार मित्रांनो. डिअर फ्रेंड्स, टू एक्स्टिंग रेप्टाइल्स एज वेल एज पॉयजनस नॉन पॉयजनस स्नेक्स अँड बॅटिंग मेकॅनिझम ऑफ स्नेक्स ऑलरेडी डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर्स ऑफ दिस युनिट्स. याच युनिट मधला थोडा पार्ट एक्स्टिंग रेप्टाइल्स पॉयजनस नॉन पॉयजनस जे असेल ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंप्लीट करू, कंटिन्यू करू. डिअर फ्रेंड्स, स्टे होम, स्टे सेफ. थँक्स थँक्स थँक्यू थँक्यू.